राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीममधील अनेकांना कोरोनाची लागण कशी झाली, कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी काय गाईडलाईन्स आहेत यावर एक नजर टाकूया. हे नियम व्हाईट हाऊसमध्ये पाळले गेले का? सेंटर्स फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते लोकांनी सार्वजनिक ठिकाणी आणि घराबाहेर लोकांमध्ये वावरताना चेहरा कपड्याने झाकणे आवश्यक आहे. पण ट्रम्प यांनी हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढून टाकला आणि ते व्हाईट हाऊसच्या आत निघून गेले. अनेक तज्ज्ञांच्या मते या घडीला ते अजूनही संक्रामक आहेत. CDS म्हणतं, कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनी लोकांना 6 फूट अंतर राखायला भाग पाडावं आणि धोका असल्याने कमीत कमी बाहेरचे कार्यक्रम आखावेत. एमी कोनी बॅरेट यांच्या उमेदवारीची घोषणा केली गेली त्या कार्यक्रमात नियम धाब्यावर बसवले गेले अशी टीका झाली. Washington DC नियमानुसार 50 लोकांपेक्षा जास्त लोकांना बंदी असताना त्याहून अधिक लोक व्हाईट हाऊसमध्ये जमले होते. तर बॅरेट यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा व्हाईट हाऊसच्या आत आणि बाहेरही उपस्थित असलेल्या लोकांनी सोशल डिस्टन्सिंगही पाळलं नाही. जर तुमची चाचणी कोविड पॉझिटिव्ह आली तर CDSचा सल्ला आहे की तुम्ही अलगीकरण करून स्वतःला इतरांपासून वेगळं ठेवा. जेव्हा हॉस्पिटलमध्ये ट्रम्प यांच्यावर उपचार सुरू होते तेव्हा ते फेरफटका मारायला चक्क हॉस्पिटलच्या बाहेर पडले होते. त्यावेळी त्याने आपल्या ताफ्यातील सिक्रेट सर्व्हिस एजंट आणि इतर सहकाऱ्यांनाही रिस्कवर टाकलं. CDSच्या मते ज्यांना कोरोनाची लागण होते अशांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सांगणं गरजेचं असतं, जेणेकरून संपर्कातील लोक चाचणी करून घेऊ शकतील आणि संसर्गाला थोडा आळा बसेल. ट्रम्प कोविड पॉझिटिव्ह आहेत ही बातमी येण्याच्या आदल्या दिवशी ट्रम्प आणि जो बायडन एका डिबेट शोमध्ये होते. बायडन यांच्या टीमला सांगायची तसदी ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतली नाही. जगासमोर बातमी आल्यावरच बायडन यांना त्याविषयी कळलं.